महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिलाय काँग्रेसने भाजपचे नेते फोडले भाजपने काँग्रेसचे नेते फोडले तृणमूलने राष्ट्रवादीचे नेते फोडले तर भाजपच्या अनेकांनी पक्षाविरोधातच बंड केलं या सगळ्या कार्यक्रमानंतर गोव्यात आता राष्ट्रवादीने आपला करेक्ट कार्यक्रम दाखवला राष्ट्रवादीने थेट गोव्यातील भाजप सरकारमधील मंत्री फोडत उमेदवारी दिली आहे त्यामुळे गोव्याचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे गोवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला गोव्यात पक्षांतराचा सर्वात जास्त फटका काँग्रेस पक्षाला बसला निवडणुकीच्या तोंडावर गोव्यातील सत्ताधारी भाजपला देखील मोठे झटके बसताना दिसत आहेत गोव्याचे जलस्रोत मंत्री आणि आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांनी आपल्या मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या या नेत्याने दुपारी राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना गोव्यातील विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद गोव्यात वाढली आहे असंच म्हणता येईल कारण फिलिप नेरी हे विद्यमान आमदार आहेतच पण वेळी या मतदारसंघातून ते याआधी तीन वेळा निवडूनही आलेत दोन हजार सतरामध्ये निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर काँग्रेसला सोड चिठ्ठी देत ते भाजपमध्ये दाखल झाले भाजपमध्ये दाखल झालेल्या नेरी यांना मंत्रिपद देखील देण्यात आलं होतं जुलै दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या काही आमदारांपैकी फिलिप नेरी हे एक होते मात्र गेल्या काही दिवसांपासून नेरी हे पक्ष सोडतील अशी चर्चा राज्यभरात रंगली होती अखेर तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला आता नेरी यांच्या विरुद्ध भाजपचे सॅव्हिओ रॉड्रिग्ज यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आणखीन एक मोठी यादी जाहीर केली आहे राष्ट्रवादीच्या या यादीत बारा जणांचा समावेश आहे यात भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या फिलिप नेरींना वेळीतून उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवाराचं पारडं जड मानलं जाते आहे त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी फायद्याचा ठरतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी गोव्यात काही करून दाखवते का याकडे अनेकांचं लक्ष लागलं असेल गोव्यात सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला यश मिळेल का यावर तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद